students, how are you? In my last lecture, discussing about basic personality theorem, today I am going to more interesting topic and point, converse of basic personality theorem. आपण मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या लेक्चरमध्ये हे बघितलं होतं की प्रमाणाचा मूलभूत प्रमेय ज्याला आपण बीपीटी बेसिक पर्सनॅलिटी थेरम असं म्हणतो. आता मात्र आपण त्याचा व्यत्यास पाहणार आहोत, तो कशा पद्धतीने असणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहता ट्रायंगल डायग्राम ही शो दॅट अबाउट कन्वर्ज ऑफ बेसिक पर्सनॅलिटी थेरम. सो राईट हियर इफ अ line divides any two sides of triangle in same ratio, then the line parallel to the if a line divides any two sides of triangle in same ratio, then the line parallel to the third side of triangle. But if a line divides to any two sides of triangle, ABC is a triangle, side AB and side AC are intersect in point P and Q. So त्रिकोण एबीसी मध्ये बाजू एबी व बाजू एसी पी आणि क्यू बिंदू मध्ये काय करतात, छेदतात. जसं की इथं सांगितलं, इफ अ लाईन डिवाइड्स इन टू साइड्स ऑफ ट्रायंगल इन सेम रेशो मीन्स एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यू सी, देन द लाईन पॅरलल टू द थर्ड साइड ऑफ ट्रायंगल. जर असं जर असेल, जर त्रिकोणाच्या दोन बाजूला दोन भिन्न बिंदू मध्ये आपण जर त्यांना छेदलं असेल, तर ती रेषा तिसऱ्या बाजूला कशी असते, समांतर असते, पॅरलल असते. साधं एकदम मराठीमध्ये जसं तसं सांगायचं झालं तर, जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना कोणत्याही दोन बाजूंना प्रमाणामध्ये विभागत असेल, तर ती रेषा तिसऱ्या बाजूला, त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला म्हणजे राहिलेली जी बाजू असेल त्या दोन सोडून तिला कशी असते, समांतर असते. फर्स्ट गिवन इन ट्रायंगल एबीसी त्रिकोण एबीसी मध्ये काय सांगता येईल, साइड एबी अँड साइड एसी आर इंटरसेक्ट इन पॉइंट पी अँड क्यू. इफ अ लाईन डिवाइड्स इन टू साइड्स ऑफ ट्रायंगल, या ठिकाणी आपल्याला ते आपण सांगितलं की त्या बाजूंना दोन भिन्न बिंदू कोणकोणते बिंदू छेदतात आणि ती त्यानंतर काय सांगताय, एपी अपॉन पीबी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. देन टू प्रूव लाइन यल पॅरलल साइड बी सी. तर या ठिकाणी बघा, आपल्याला जी माहिती दिली आहे ती आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेली आहे. बघा, इफ अ लाइन डिवाइड्स इन टू साइड्स ऑफ ट्रायंगल इन सेम रेशो, देन द लाइन पॅरलल टू द थर्ड साइड ऑफ ट्रायंगल. जर एका बाजूला, तर ती काय असते, जर प्रमाणामध्ये विभागत असतील, दोन भिन्न बिंदू त्यांना प्रमाणामध्ये विभागण्यास भाग पाडत असतील, तर ही रेषा म्हणजे रेषा यल ही बीसीला कशी असेल, समांतर असेल. इथं या ठिकाणी जर बघा,
given with the in triangle ABC side AB and side ACR intersect in point P and Q, and AP upon PB is equal to AQ upon QC. Then to prove, तर आपल्याला काय साध्य करायचंय, रेषा L समांतर बाजू BC. Take screenshot. आपली नेक्स्ट प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी ऑफ अँड अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचा प्रमेय. काय सांगतो, द बायसेक्टर ऑफ अँड अँगल, द बायसेक्टर ऑफ अँड अँगल ऑफ ट्रायंगल डिवाइड द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशियो ऑफ द रिमेनिंग साइड्स. बघा, एखाद्या त्रिकोणाचा कोण दुभाजक हा त्याच्या एका बाजूला काय करत असेल, तर प्रमाणामध्ये विभागत असेल, तर त्याच्या उरलेल्या बाजू, त्याच्या उरलेल्या बाजू कशा असतात, त्या या बाजूच्या या गुणोत्तराच्या प्रमाणातच असतात, असा हा आपला थेरम सांगतो, गुणधर्म सांगतो. बघा पुन्हा एकदा, द बायसेक्टर ऑफ अँड अँगल ऑफ ट्रायंगल, एखाद्या त्रिकोणाचा त्रिकोणाचा कोण दुभाजक हा डिवाइड्स द साइड ऑफ ऑपोजिट टू द अँगल, कोणाच्या विरुद्ध बाजूस असणाऱ्या बाजूला काय करत असेल, दुभागत असेल, इन द रेशो प्रमाणामध्ये विभागत असेल, तर उरलेल्या बाजू सुद्धा कशा असतात, प्रमाणातच असतात, असा आपला थेरम सांगतो. बघा इथं आपल्याला कशा पद्धतीने तो सिद्ध करायचा आहे, कशा पद्धतीने, तर फर्स्ट गिवन, गिवन काय लिहिता येईल आपल्याला, पक्ष म्हणजे दिलेली माहिती, इन ट्रायंगल एबीसी, त्रिकोण एबीसी मध्ये रे बीडी इज अ अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी. किरण बी डी हा कोण एबीसीचा काय आहे, कोण दुभाजक आहे, आणि तो काय करत असेल, जर एखाद्या बाजूला दुभागत असेल, साइड एडी इज डिवाइड्स इन पॉइंट डी, तर ती काय होते, दुभागते किंवा त्याचं विभाजन होत. मग असं जर असेल तर टू प्रूव मध्ये आपल्याला काय सांगावं लागेल, तर आपल्याला हे समजावून सांगावं लागेल की जर ते प्रमाणात हे असते तर हे एकमेकांना प्रमाणात असतात. म्हणजे कसं, बघा इकडं, ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए डी अपॉन डी सी, म्हणजे ह्या दोन बाजू प्रमाणात असतील तर राहिलेल्या या दोन बाजू काय असतात, प्रमाणात असतात. ए बी अपॉन बी सी, या ठिकाणी एसीचा संबंध येत नाही, कारण एसीला आपण दोन भिन्न बिंदू मध्ये काय झाले, किंवा दोन भागामध्ये ते विभागले गेलेले आहे, इन डिवाइड्स इन टू पार्ट्स ए डी अँड डी सी. अँगल बी डी, रे बी डी इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी. What is meant by angle bisector? Angle bisector means which ray divides any angle, which rays divides any angle in two same part. जर एखादा किरण कोणत्याही कोणाला दोन समान भागामध्ये जर विभागत असेल, तर this is called angle bisector. त्याला आपण कोण दुभाजक असं म्हणतो. तर या ठिकाणी आपल्याला हा पूर्णपणे प्रूव्ह करून दाखवायचं नाही, कारण तेवढा वेळ नाहीये, बरेच दिवस झाला, आपण थोडस काही लेक्चर आपले मागे पडले, थोडे मी आजारी असल्या कारण. परंतु या ठिकाणी मात्र जे काय आपल्याला या ठिकाणी साध्य करायचं, जे काय घेऊन आणि जे काय आपल्याला साध्य करायचं, हे जर कळलं तर आपण अनेक प्रश्नांची उत्तरं सहजपणे सोडवू शकतो. बघा, आणि सगळ्यात महत्वाचं याच्यात एक ट्रिक आहे की या कोणत्या प्रश्नाला जर आपल्याला या पद्धतीने जर सोडायचं असेल, तर त्या प्रश्नामध्ये जर हा जर शब्द असेल बायसेक्टर, तर समजून चालायचं की त्या ठिकाणी कोणती प्रॉपर्टी लागणार आहे, ऑफ अँड प्रॉपर्टी ऑफ अँड अँगल बाय सेक्टर ऑफ ट्रायंगल, तर तो गुणधर्म त्या ठिकाणी लागू होतो. त्यावेळेस सरळ सरळ आपल्याला या ठिकाणी ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए डी अपॉन डी सी अशाच पद्धतीने काय करावं लागेल, त्याचं विभाजन करावं लागेल, आणि जसं तुम्ही विभाजन करायला सुरुवात केली, जसं तुमचं उत्तर हे काय होईल, करेक्ट असेल किंवा उत्तर तुमचं बरोबर आलेलं असेल, तर या ठिकाणी राईट दिस.
आता आपण पाहणार आहोत तिसरा गुणधर्म प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाइन्स अँड देअर ट्रान्सवर्सल्स. तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म काय सांगतो. द रेशियो ऑफ इंटरसेप्ट्स मेड ऑन अ ट्रान्सवर्सल बाय थ्री पॅरलल लाइन्स. एका छेदिकेने तीन समांतर रेषेवर तयार केलेले आंतरछेदाचे गुणोत्तर. एका कोणत्याही एका छेदिकेने जर आपण ट्रान्सवर्सल म्हणतो तीन समांतर रेषाच्या वर केलेले जे काही आंतरछेदाचे गुणोत्तर आहे म्हणजे पी क्यू अपॉन क्यू आर हे गुणोत्तर थ्री पॅरलाइन्स इज इक्वल टू द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट मेड ऑन एनी अदर ट्रान्सवर्सल बाय द सेम पॅरलल लाइन्स. हिनं तयार केलेलं गुणोत्तर कोणत्या एका छेदिकेने तयार केलेलं गुणोत्तर हे त्याची संगत असलेली दुसरी छेदिका त्या तिनं तयार केलेल्या गुणोत्तरा एवढे असते म्हणजे ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर और किंवा पी क्यू अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी. मग गिवन मध्ये आपल्याला काय लिहायचंय. गिवन तीन समांतर रेषा थ्री पॅरलल लाइन यल पॅरलल लाइन यम पॅरलल लाइन यन. तीन समांतर रेषा एकमेकींना कशा आहेत. तीन रेषा एकमेकींना समांतर आहेत. लाइन यल लाइन यम अँड लाइन यन आर पॅरलल टू द इच अदर हे एकमेकांना कसे आहेत समांतर आहेत. टी वन इज अ ट्रान्सवर्सल विच टी वन ही छेदिका आहे जी काय करते विच इंटरसेप्ट टू थ्री पॅरलल लाइन्स इन पॉइंट ए कॉमा बी कॉमा सी. टी वन ही काय आहे अशी छेदिका आहे जी काय करते तीन समांतर रेषेला बिंदू ए बी आणि सी मध्ये काय करते आंतर छेद करते किंवा छेदते. नेक्स्ट टी टू इज अ ट्रान्सवर्सल विच इंटरसेप्ट टू थ्री पॅरलल लाइन्स लाइन्स इन पॉइंट पी कॉमा क्यू कॉमा आर. तर टी टू छेदिका टी टू ट्रान्सवर्सल इज इंटरसेप्ट टू थ्री पॅरलल लाइन इन पॉइंट पी पॉइंट क्यू अँड पॉइंट आर. जर हे असं असेल तर त्यांनी तयार केलेलं गुणोत्तर आणि टी वन न तयार केलेलं गुणोत्तर टी टू आणि टी वन न तयार केलेलं गुणोत्तर हे एकमेकांच्या कसं असते प्रमाणात असते. आता आपला टू प्रूफ मध्ये काय करायचं बघा हे खूप महत्वाचं आहे. हे कळलं तर आपला सगळे प्रश्न सोपे जाणार आहे. तीन समांतर रेषा आला की समजून चालायचं तीन समांतर रेषेचा गुणधर्म आहे आणि तसंही आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलं असतं की कोणत्या तरी तीन समांतर रेषा एकमेकांना पॅरलल आहेत जसं की लाईन एल लाईन एम अँड लाईन एन आर पॅरलल टू इच अदर एकमेकींना त्या समांतर आहेत. तेव्हा मात्र आपल्याला कळलं पाहिजे की या ठिकाणी तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म लावणार. याच्यामध्ये दोन ट्रान्सवर्सल असतात. एक ट्रान्सवर्सल असून चालत नाही कारण एक जर ट्रान्सवर्सल असेल तर त्यांचे रेशो तयार होत नाही गुणोत्तर तयार होत नाही.
जर समजा हे ट्रान्सवर्सल नाही फक्त एकच आहे तर यांचं गुणोत्तरच तयार होत नाही, आणि ते दुसऱ्या ट्रान्सवर्सलला किंवा त्या पॅरलाईन्समध्ये ते एकमेकांना गुणोत्तरात असणं हे शक्य पण नाही. म्हणून ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. दिस इज द टू प्रूफ ऑफ दिस प्रॉपर्टी. राईट दिस अँड टेक स्क्रीनशॉट. तर आज आपण पाहिलं या ठिकाणी की आपण तीन प्रकारचे गुणधर्मांचा खूप चांगल्या पद्धतीने विचार केला. फर्स्ट होता कन्वर्ज ऑफ बेसिक पर्सनॅलिटी थेरम, जो व्यत्यास होता कोणाचा, बेसिक पर्सनॅलिटी थेरम म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आपण पाहिला. दुसरी प्रॉपर्टी आपण बघितली अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचा प्रमेय. आणि तिसरी प्रॉपर्टी आपण बघतोय प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल, तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म जो तुमच्या पुढे आहे. आणि त्याच्या अगोदर बघितले जे प्रिव्हियस आपण बघितले दोन, तर ते आपण या ठिकाणी पूर्ण करत आहोत. आणि आता हे तीन पूर्ण झाल्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.2 खूप चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. पहिल्या ह्याच्यामध्ये बीपीटी मध्ये आपल्याला काय करायचंय, गिव्हन आणि टू प्रूव्ह लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. बेसिक पर्सनॅलिटी थेरम जो बीपीटी आपला जो थेरम आहे तो खूप अतिशय परीक्षेसाठी महत्वाचा आहे. अँगल बायसेक्टर थेरम हा एक्झाम्पलसाठी खूप महत्वाचा आहे, एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी, कारण त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात जे तुम्ही आता पुढे बघणार आहात. आणि त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल लाईन हा फक्त आणि फक्त क्वेश्चनशी रिलेटेड असणारा भाग आहे, त्यासाठी मी हे तर पूर्णपणे तुम्हाला टू प्रूफ करून दाखवलेलं नाहीये, पण ते आपण वेळ मिळाल तर तेही पूर्ण करून घ्या. प्रत्येक आपण प्रॉपर्टी जे काही थेरम असतील एक आपण पूर्णपणे एक सिरीजच तयार करायची आहे की जी बेसिक ऑन द मेन प्रॉपर्टी मेन थेरम्स, तर ती पूर्णपणे थेरम वरती आणि गुणधर्मावरती अवलंबून असेल. जर समजा ती जर आपण पूर्ण केली लास्ट टाइम, ओके. सो द रेशो ऑफ इंटरसेप्ट मेड ऑन ट्रान्सवर्सल इफ पासून तो हा पूर्णपणे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, आणि ते आपल्याला 1.2 मध्ये सोडण्यासाठी खूप मदत होणार आहे. खर तर आज हा व्हिडिओ तयार करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा मी फक्त एकटाच तयार करत होतो, रोज माझ्यासोबत कोणी ना कोणी असतं आणि त्यांचं सहकार्य मला मिळतं. आज ते कोणत्या कामानिमित्त गेल्यामुळे मी हे तयार करू शकलो नाही, आणि दोन तीन दिवस थोडासा आजारी असल्यामुळे मी व्हिडिओ तयार करू शकलो नव्हतो. पण आज मला लावलं नाही, मी जसं जमलं त्या पद्धतीने या ठिकाणी व्हिडिओ कशा पद्धतीने जेवढं काही तुम्हाला चांगलं सांगितलं तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा एडिटिंग कराव्या लागल्या आहेत, कारण ते एकट्यानेच केल्यामुळं पुन्हा पुन्हा जाणं, पुन्हा पॉज करणं, पुन्हा स्टार्ट करणं याच्यामध्ये बराचसा वेळ गेला आहे. तरी पण आज थोडासा आनंद आहे की एवढं काही मी करू शकलो. आणि प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल्स थ्री मेन प्रॉपर्टी फॉर इम्पॉर्टंट फॉर प्रॅक्टिस सेट 1.1.2 साठी त्या खूप महत्वाच्या होत्या, आज त्या संपलेल्या आहेत. उद्या आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 1.2 आपण क्लिअर करायचा आहे, आणि तो खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजणार आहे. परंतु त्याबद्दल हे तुम्हाला सगळं कळणं गरजेचं आहे, त्याचं गिवन आणि टू फ्रो हे कळणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर डायग्राम मात्र पूर्णपणे लक्षात ठेवा, भले तुमच्या लक्षात हे नाही राहिलं तर चालत, पण डायग्राम बघितल्यानंतर तो सिम्बॉल आहे आपल्या परीक्षेसाठी किंवा प्रश्नाचा तो सिम्बॉल आहे की आपल्याला उत्तर कोणतं द्यायचं ते म्हणजे डायग्राम. डायग्राम मात्र तुमच्या लक्षात राहिलीच पाहिजे, ती लक्षात ठेवा, सहजपणे लक्षात राहील. जसे प्रश्न येत जातील तसे ते सोडवताना तुमच्या लक्षात येईल की ह्या प्रॉपर्टीचा आपल्याला कितीतरी पटीनं उपयोग होते. तर ह्या सर्व गोष्टीनंतर या ठिकाणी सर्वांनी आता आपण बरेचसे सबस्क्राईब आपले झालेले आहेत, खूप लोकांनी चांगल्या पद्धतीने सबस्क्राईब केले. मला माहित नव्हतं एवढ्या 7-8 दिवसामध्ये आपल्याला एवढे लोक एवढे माणसं ही चांगली माणसं आपल्याला सबस्क्राईब करतील, पुन्हा देतील आणि इतर लोकांना पण शेअर करतील. आता आपले व्हिडिओ जे आहेत ते या जॉमेट्री संदर्भातले. आता आपण माझ्या एका मित्राच्या शाळेचं जी काही गव्हर्नमेंटची शाळा आहे आणि ती बाउंड्री आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती आहे, तिथं दोन्ही प्रकारच्या भाषा वगैरे चालतात, म्हणजे हिंदी जास्त करून हिंदी वगैरे चालते आणि मराठी पण चालते. तर त्या ठिकाणी सुद्धा ते आपल्या व्हिडिओला जास्त अप्रोच करतायत आणि आपले रोजच्या रोजच्या झाले व्हिडिओची कमेंट जे काही लिंक असते ती लिंक मी त्यांना शेअर करतोय आणि ते त्यांच्या मुलांना दाखवतायत. तर मी त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो की ते खूप चांगलं काम करतायत आणि आपल्या व्हिडिओसाठी आपल्या सर्वांसाठी ते खूप महत्वाचं आहे. तर या ठिकाणी प्रॉपर्टी आपण तिन्ही प्रॉपर्टी बघितलेल्या आहेत. तर अशाच पद्धतीनं मजेत राहा, अभ्यास करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, कमेंट पास करा. आणि मला मंगेश माने हा एक मित्र आहे, तो खूप मला सहकार्य करतो, त्यासुद्धा मी या तुमच्या सर्वांच्या वतीने त्याचे पण आभार मानतो. आणि या ठिकाणी आपली जी काही प्रॉपर्टी होती, जे काही महत्वाचा भाव होता, त्या ठिकाणी संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि सर्वांची रजा घेतो. जय.